नमस्कार, आपण पाहत आहात जनप्रवास पुणे लाईव्ह. बातमी आहे पाबळ येथील. पाबळ केंदूर परिसरात पाणी टंचाई घेते उग्र रूप. कलमोडी योजनेच्या पाण्याची आशा यावर्षीही धूसर. पावसाअभावी पाबळ केंदूर परिसरातील गावात निर्माण झालेली परिस्थिती शेवटच्या घटका मोजत असून एका वर्षापूर्वी भरलेल्या थिटेवाडी बांधारा कोरडा ठक पडला आहे, तर विहिरी तळी विधन विहिरी यांनाही घरघर लागली आहे. अशा परिस्थितीत यापुढील किमान 8 ते 10 महिने शेतीची वाट लागलेली असताना किमान जनावरे जगण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यासाठी दीर्घकालीन पाणी योजनेऐवजी या भागाच्या चारही बाजूंनी वाहत असलेल्या कालव्याच्या माध्यमातून एखादी तातडीची व पूरक पाणी योजना अस्तित्वात येण्याची मागणी या भागातून होत आहे. काय झालं आता? गणपतीत पाऊस व्हायचा, आता गणपती दे नाही पाऊस झाला. तुम्हाला सांगतो आता शेतीत कांदे लावले थोडं, कोण्या माला जनावरांचं खाद्य केलं असं ते पार जळून गेले. पाणी नाही राहिलं धरणात, काय नाही राहिलं कुठं. जित्रा आम्ही तळ्याने येणे त्यांनी हिंडी दोघू शे तशी, त्यांचं बागत नाही काय नाही. प्यायला पाणी बागावा, जित्राबा गाळा निघत होता, हाही बोललेली गाळा तिथे, तिच्यात पा हे नाही. आता काय करायचं, वर्षभर काय आम्ही काय हे करणार का? काहीतरी आम्हाला काय ना थोडंफार जित्रा मला खाद्य पाणी हे सगळं वर्षभर आता तुम्हालाच पुरवा लागणार ना, दुसरं कोण देणार नाही आम्हाला. आता तुम्ही धरणात या जनावरांना चारा बिरा चारताय, पाण्याची पिण्याची काय सोय आहे का? आता पाणीच नाही जाणार, त्यात येत नाही पाणी. तर मग जर ही अशी परिस्थिती राहिल्यावर काय करायचं तुम्ही? काय आता हे गाळातलं तर आहे, थोडं थोडं गाळातलं पाणी तेच पितात बळत आपली हे करून काय. नाही तर दिवसात एकदाच पाणी प्याय मिळते बळत ते पण. वादी तळ आहे, धरण आहे, ह्या धरणामुळं ठिपकाण्या 4 महिन्याच्या मागं पाऊस व्हायचा तर झाला नाही. पण आता इथून पुढली तरी तुम्ही सोय करा आमची जनावरांची माणसांची पिण्याकरता, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकीचं दुसरं काय नाही, नाही तर फाशी घ्यावून मरायचं काम. जनावर कुणी घेत नाही, मरायचंच काम आहे. फाशी सोय व्हायला पाहिजे जित्राबा करता पिण्याकरता. मग इकडून तिकडून आणण्यापेक्षा तळ्या सोडलं तर निदान पाणी पितील, नाही तर फाशीची शिक्षा आम्हाला शेवटी आली. आता ही जित्राबाई मरायची, आम्ही मरायचं, शेवटी फाशीच आली. या थिटेवाडी बांधाऱ्याची पाणी जेमतेम 8 महिने पुरत असते, तर दरवर्षी 4 महिने दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याची गेली 15 वर्षे वस्तुस्थिती आहे. मात्र याच वस्तुस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करू लागला आहे. यंदा 8 महिने ते 10 महिने दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे, तर दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून चालणारे अनेकांचे संसार धोक्यात आले आहेत. बंधारा पूर्ण कोरडा पडला असून भेगा पडल्याने जनावरांना गढूळ पाणी पाजावे लागत आहे, तर होणारा पाऊस म्हणजे चुकणारा अंदाज आहे यावर आता भरोसा राहिला नसल्याने या भागातील चारही दिशेने वाहत असलेल्या कालव्यावर एखादी उचल पाणी योजना राबवून थिटेवाडी बंधारा भरल्यास 8 महिने शेतकरी दुष्काळाची सामना करताना तग धरू शकणार आहे. तर या नव्या संकटाला तोंड देण्यासाठी राजकीय पक्ष निवेश सोडून या प्रश्नावर सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन पूरक पर्याय काढावा लागणार आहे. अन्यथा सर्वांनाच राजकीय नाराजीला तोंड द्यावे लागणार आहे अशी चर्चा आहे. तर हा होता पाबळ केंदूर परिसरातील पाणी टंचाईचा घेतलेला आढावा. नमस्कार.